பாரு. मला करू दे की एकदा मोठे झाला ना मग तुम्हाला काहीच करू देणार नाही. मग तुला तुझंच करायचं बाळ सगळं. ठीक आहे मा, लाड करते ना तोपर्यंत करून घे. एकदा चिडली ना ती की नंतर आवरत नाही कुणाला. नाकाच्या शेंड्यावर राग असतो लय अवघडे. हो का अमोल, कुणाच्या नाकाच्या शेंड्यावर राग असतो रे? आधी कुणाच्या नाकाला शेंड आहे ते सांग. तुमच्या दोघांच्या नादाला लागलो ना मी. मी पोलीस स्टेशनला पोहोचलोच म्हणून समजा. जाऊ का अर्जुन, तुला खरंच गडबड आहे का? अगं गंमत करत होतो मी तुझ्यासाठी. अमोलसाठी मी किती वेळ थांबू शकतो अप्पे? तू फक्त बोल बोल बोल. अर्जुन अमोल ए अगाऊ अर्जुन तसं नाही. अरे त्याची भूक भरायची अजून बॅग मध्ये. अमोलची बुक्स भरायचे मी भरतो की कुठे दुसऱ्या विषयांकडे दुर्लक्ष करायचं नाही. बाकीचे विषय महत्वाचे आहेत. नाही बाबा, आमच्या स्कूलला पण सगळं थाळलेलं असत. थाळलेलं असत म्हणजे ड्रॉइंग किती वेळ आणि बाकी सब्जेक्ट किती वेळ ते थाळलेलं असत. आणि माहितीये का यांना प्रार्थनेला अटेंडन्स कंपल्सरी आहे. आमच्या वेळी तिकडे प्रार्थना सुरू असायची आणि आम्ही माग बोर चिंचा आवळे फुटाने खात बसायचो. बाबा वो तुमचे टीचर बोलतो नव्हत्या? टीचर? अरे टीचर बिचर असली प्रजाती नव्हतीच आमच्या वेळी. आमच्या वेळी होत्या गुरुजी आणि बाई, आवळे बाई आणि पाटील गुरुजी. त्यांची नजर चुकून आम्ही पळायचो आणि सापडलो एक बेदम मार खायचो. अगाव भारी काय भारी रे. अमोल तू असं काही करायचं नाही. तू जर असं वागलास ना शाळेत तर आपल्या घरी लेटर येईल. बापू मा काय करेल माहितीये ना? नाही मा, असं करणार नाही. पण अप्पे हे लेटर बिटर जरा ऍडव्हान्स दिसतंय बरं का? म्हणजे मला आताच कळलंय. काय बाबा तुला माझ्या स्कूल बद्दल काहीच माहित नाही. हा बाळा, पहिल्यापासून तुझ्या स्कूलचं सगळं मॅनेज केलं ना त्यामुळे. हो पण आता तू सगळं बघणार आहेस. इथून पुढच्या पॅरेंट्स मीटिंगला ना तूच जायचं सा अर्जुन. हा मी जाईल की अमोल, चालेल ना मी आलं तर स्कूलमध्ये? क्या बात है बाबा, वो मी सगळ्यांना सांगणार की माझा बाबा पोलीस आहे. ओ आता तरी मीच येते तुला सोडवायला. चालेल ना, आवरा लवकर उशीर होतोय. हो बा चालेल.